नगर जिल्ह्याच्या राजकारणात रोहित पवार आमदार असलेलं कर्जत जामखेडचा मतदारसंघ हा हाय व्होल्टेज मतदारसंघ मानला जातो. 2019 या मतदारसंघात राम शिंदे या मंत्र्याचा पराभव करत रोहित पवार पहिल्यांदाच आमदार झाले आणि पवार घराण्यातल्या व्यक्तीचा नगरच्या राजकारणात प्रवेश झाला. त्यानंतर आता पराभूत उमेदवार राम शिंदे हे काही काळ तालुक्याच्या राजकारणातून लांब गेले, पण विधान परिषदेत राम शिंदेंचं पुन्हा पुनर्वसन करण्यात आलं आणि तेव्हापासून राम शिंदे हे तालुक्याच्या राजकारणात आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे. झालंय असं, नगरचे काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष प्रवीण घुले यांनी राम शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे. प्रवीण घुले हे जरी काँग्रेसचे नेते असले तरी त्यांनी 2019 रोहित पवारांना मदत केली होती. त्यांचा फायदाही पवारांना झाला होता. सध्या भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. राम शिंदे जास्तीत जास्त वेळ मतदारसंघात घालवत आहेत. काही दिवसांपूर्वीच 200 कार्यकर्त्यांनी कर्जत जामखेडमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. रोहित पवारांनी 2019 नियोजनबद्ध रीतीने राम शिंदेंची माणसं फोडून त्यांना राष्ट्रवादीमध्ये आणलं होतं. त्याचीच परतफेड आता राम शिंदे प्रवीण घुलेंच्या रूपाने करताना दिसत आहेत. राम शिंदे हे धनगर समाजातले नेते असून राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे मानले जातात. विधान परिषदेवर गेल्यामुळे कर्जत जामखेडमधून भाजप नवीन उमेदवाराच्या शोधात आहे. प्रवीण घुले जर भाजपात आले तर त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडू शकते. प्रवीण घुले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला, त्यात त्यांनी विकासासाठी सत्तेसोबतच्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तसेच रोहित पवारांच्या एकूणच कार्यपद्धतीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यात झालेला सत्ता बदल आणि राम शिंदेना देण्यात आलेली आमदारकी यामुळे कार्यकर्त्यांचं इनकमिंग जोरात सुरू आहे. त्यामुळे प्रवीण घुले यांनी आगामी काळात भाजपात प्रवेश केला तर तो रोहित पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.